नमस्कार, मी मिनल माळीमडवी बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात. छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. नाशिकच्या कार्यालयात धमकीचं पत्र आलेलं आहे. छगन भुजबळ यांना यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तशा प्रकारचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे, त्यामुळे छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद प्रतिवाद होताना अनेकदा पाहिले होते. मात्र आता भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलेलं आहे, त्यामुळे आता त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी केली जाते. हे धमकीचं पत्र नेमकं कुठून आलंय, कोणी दिलंय, या संदर्भातली अधिकचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. मात्र त्यांना दिलेल्या धमकीनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी आता कार्यकर्ते करू लागलेत. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. किरण, छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पत्र आलंय धमकीचं, काय सांगाल आधी? महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल. काल हे पत्र आलेलं आहे आणि भुजबळांना पुन्हा एकदा धमकी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर तुम्हाला मारण्यात येईल अशा पद्धतीचं एक माहितीचं पत्र काल नाशिकचं जो भुजबळ फार्म मधलं कार्यालय आहे, खरं तर त्या कार्यालयाला आलेलं आहे. आणि या सगळ्या पत्रासंदर्भात भुजबळ कार्यालयाकडनं पोलिसांना देखील माहिती देण्यात आलेली आहे. आणि एका हॉटेलमध्ये तुम्हाला मारण्याचं प्लॅनिंग झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती या पत्रामध्ये आहे. आणि काही मोबाईल नंबर सुद्धा या पत्रामध्ये आहेत. आणि ते माहितीचं पत्र आता भुजबळ फार्म मधलं जो कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे काल रात्री प्राप्त झालेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात खरं तर भुजबळ कार्यालयाकडनं सुद्धा पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात चौकशी आता पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय. मागेही अशा पद्धतीचे जे धमकीचे फोन असतील किंवा पत्र असतील हे भुजबळांना आलेले होते. आणि पुन्हा एकदा काल अशाच पद्धतीचं तुम्हाला मारण्यात येईल अशी माहिती असलेली एक पत्र भुजबळ कार्यालयाकडे प्राप्त झालेलं आहे. या सगळ्या संदर्भात आता पोलीस ज्यात इन्क्वायरी करतायत, त्यामुळे या इन्क्वायरीमधून नेमकं हे प्लॅनिंग कोणी केलेलं आहे आणि धमकीत कोणी हे दिलेलं आहे, खरं तर या संदर्भात पोलिसांच्या तपासात काय समोर येतं हे बघणं महत्वाचं असेल. अगदी. किरण, हे पत्र कुठून आलेलं आहे या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती आली आहे का? आणि पोलीस तपास नक्की कोणत्या दिशेने कशा प्रकारे सुरू आहे? कोणी हे पत्र आणि कोणी ही धमकी दिली असेल, काही संशय व्यक्त केला जातोय का पोलिसांकडूनही? खरं तर या संदर्भात अद्याप काही माहिती कळू शकलेली नाही, कारण कालच रात्री या संदर्भात एक पत्र जो आहे तो प्राप्त झालेला आहे. या सगळ्या संदर्भात चौकशी आता पोलीस करत आहेत. मागेही अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र असतील, फोन असतील, हे भुजबळांना आलेले होते. त्याही संदर्भात काही चौकशी करून काही लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आताही अशाच पद्धतीचं तुम्हाला मारण्यात येईल अशा पद्धतीचं एक माहितीचं हे पत्र आहे खरं तर. आणि ते पत्र हे प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात जे इन्क्वायरी आहे ते पोलीस करताना बघायला मिळत आहे. किरण, धमकीचं पत्र आल्यानंतर छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे का, या संदर्भात काय सांगाल? खरं तर या आधीपासूनच त्यांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेलं होतं, कारण मागे अशा पद्धतीची धमकी आल्यानंतर पोलीस बंदोबस्त त्यांचं नाशिकचं जो भुजबळ फार्म आहे इथे वाढवण्यात आलेलं आहे. आज सुद्धा काल हे धमकीचं प्रत हे जे आहे माहितीचं पत्र हे प्राप्त झाल्यानंतर आज सुद्धा भुजबळ फार्म मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात जी चौकशी आहे ती पोलीस करताना बघायला मिळते. अगदी. किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.